नागपूर जिल्हा परिषदेत कार्यरत सर्व महिला कर्मचाऱ्यांनी माननीय जिल्हा परिषद अध्यक्ष सौ रश्मी बर्वे मॅडम यांना निवेदन दिले होते की मासिक धर्माच्या वेळी महिला कर्मचाऱ्यांना काम करताना जो त्रास होतो त्याचा विचार करून त्याच्यावर काही उपाययोजना करावी, ज्यामुळे सर्व महिला वर्ग मासिक धर्मामध्ये सुद्धा व्यवस्थित आणि योग्यरीत्या आपले काम करू शकतील. महिलांच्या आरोग्याशी संबंधित या अत्यंत महत्वाच्या गोष्टीचा विचार करून अध्यक्ष सौ रश्मी बर्वे यांनी जिल्हा परिषद नागपूर येथील महिला स्वच्छता गृहामध्ये सॅनिटरी पॅड वेल्डिंग मशीन लावायच्या गोष्टीला मंजुरी दिली आहे. तर या मशीनचा उद्घाटन समारोह दिनांक 31 मार्च 2022 रोजी जिल्हा परिषद नागपूर येथे दुपारी 12 वाजता घेण्यात आला. सर्वप्रथम ज्या सुरुवातीला 2020 सर्व नागपूर जिल्हा परिषद बसली आणि त्यानंतर अख्ख पूर्ण म्हणजे महामारी जी कोरोनाची आली आणि तितकी जिल्हा परिषद म्हणजे 50% डिपार्टमेंट हे जिल्हा परिषदमध्ये उपलब्ध होतं तेव्हा नाही, पण कालांतराने 2020 म्हणजे 2-3 महिन्याच्या नंतर असं सातत्याने महिलांच्या ज्या काही समस्या आहेत त्यांनी निवेदनाच्या मार्फत आम्हाला स्वतः ऑफिसमध्ये कॅबिनमध्ये येऊन त्यांनी सांगितलं तेव्हा लक्षात आलं की नाही, खरंच वेंडरिंग मशीनची फार आपल्या जिल्हा परिषदला गरज आहे. आणि याआधी असा विचार म्हणजे कुणी केलेला नाही, आश्चर्य वाटलं. पण त्यानंतर म्हटलं आपण आपल्या माध्यमातून हे करावं आणि तसंच कालांतराने आमची भेट म्हणजे हे आपल्या अधिकारी आपल्या ऑफिसमध्ये आली आणि भेटलं आणि त्यांनी जो आपल्याला ऑफर केला की याची कॉस्ट ही फार म्हणजे जास्त नाही तर साधारणतः 28 ते 29 हजार याची कॉस्ट आहे आणि याचा सर्वात जास्त फायदा आपल्या महिलांसाठी होतो, कारण की ही जी बाब आहे नैसर्गिक आपत्ती केव्हाही कोणावर येऊ शकतो महिलांवर, तर अशावेळी आपल्या जिल्हा परिषद मिनी मंत्रालय म्हटलं जातं आणि कंटिन्यू व्हिजिटर्स महिला असो किंवा कर्मचाऱ्यांची संख्या ही महिलांची फार जास्त असल्यामुळे हे मशीन घेणं मला फार अत्यंत आवश्यक वाटलं. सोबतच महिला बालकल्याण सभापती सन्मान्य बोढारे मॅडम, शिक्षण सभापती आमच्या पाटीलताई, समाज कल्याण सभापती सन्मान्य माटेताई आणि CO सन्मान्य कुंभेजकर साहेब आमच्या आणि उपाध्यक्ष मॅडम आमच्या सन्मान्य कुंभारेताई यांच्या सर्वांच्या नियोजनामुळे आणि त्यांच्या सर्वांच्या मदतीमुळे जिल्हा परिषदने हा चांगला एक अत्यंत उत्तम असा उपक्रम केल्यासारखं मला वाटतंय. आणि हा जर आपला हा कॉन्सेप्ट जर इथे सक्सेस झाला तर नागपूर पंचायत समितीच्या म्हणजे नागपूर जिल्ह्यातील सर्व 13 पंचायत समितीमध्ये हा वेंडरिंग मशीन आपण लावूया असं मला आज सांगावसं वाटते. आज के कार्यक्रम के बारे में सबसे पहले तो यही कहना चाहूँगा कि धन्यवाद जिला परिषद का जिन्होंने जिनके सहयोग से हम लोग यहाँ पर ये मशीन इंस्टॉल कर पाए. और बेसिकली हमारा उद्देश्य ये है इस मशीन इंस्टॉलेशन का, इससे वुमन एम्पावरमेंट को हम आगे बढ़ाना चाहते हैं. और अभी तक हम लोग 1050 मशीनें लगा चुके हैं जिसमें कि मुंबई के CST से कल्याण स्टेशन पर मशीनें लगी हैं, नागपुर एयरपोर्ट पर लगी है, शिरडी एयरपोर्ट है, पुणे एयरपोर्ट है और हम लोग स्कूल और कॉलेज में भी ये मशीन लगा चुके हैं. तो बेसिकली जो नागपुर में हम लोगों ने हाईकोर्ट में लगाया हुआ है, इसके अलावा यहाँ पे एयरपोर्ट पे लगी हुई है ये मशीन और ये इतवारिया रेलवे स्टेशन पे लगी हुई है. और बेसिकली हमारा पर्पस ये है कि वुमेंस को जो परेशानी होती है उस पर्टिकुलर डेज में तो अचानक उनको पैड नहीं मिल पाते हैं, तो वो बहुत आसानी से जो पब्लिक प्लेसेस है वहाँ पर पैड मिल जाए, स्कूल में लड़कियों को पैड मिल जाए, उसके वुमन एम्पावरमेंट और के हिसाब से हमने लगाया. और अभी भी अगर आप देखेंगे भारतवर्ष में तो 18 से 20% महिलाएं केवल सैनिटरी पैड यूज़ करती हैं. तो ये हमारे इनिशिएटिव्स हमको लगता है कि फ्यूचर में काफ़ी और ज़्यादा से ज़्यादा महिलाएं इसको यूज़ करेंगी और उनको इजीली अवेलेबल हो जाएगा ये पैड. मैं कंपनी में DGM लेवल पर काम करता हूँ और मेरा ऑफिस मुंबई में है और मैं यूनिचार्म इंडिया प्राइवेट लिमिटेड कंपनी से बिलोंग करता हूँ. बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.